बंद घे काय पॉलिसी आहे तुमचा मनोवाजाचा अर्थ बाबासाहेब काय म्हणायचे तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे। आणि काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही सगळे लोक गावातून खेड्यातून शिकून आम्ही पोहोचलो हे समजा मनोवाद त्या काळात व्यवस्था राहती तर हे कुठं आपण गावात नाही इथं रस्ता पण नसता शिकणार झालं तर तुम्ही आता सगळे कंड्या टाकत असतो ऐकून घे ना तुम्हाला आता ही जी कोरोना बिमारी आणली तर लस आपल्या देशात निर्माण झाली आणि लस कुठं पाठवली पाकिस्तान आता हे तुमच्या पिढीनं लोकांना सांगितलं पहिले काय करायचं लोकांचं माइंड वॉश केलं पाहिजे कारण की सोशल मीडियामध्ये त्यांचेच लोक काम करतात टीव्हीमध्ये त्यांचेच काम करते तुमचं पिढीमध्ये तुमची पिढी मोबाईलमध्ये पाहते ते सांगते हे बरोबर बिचारे हे जे काम करतात शेतकऱ्यांसाठी त्यांचा आवाज सगळीकडे पण तुमचा मीडियाचा सोशल मीडिया आज कोणावर कसं चाललं त्याच्यावरच चर्चा हो तुम्ही लोकांनी खरं तर तुमच्या पिढीने मी एक सांगतो मी का म्हणतो मी आता गेल्या 30 वर्षात राजकारणात लोक 5 वर्षामध्ये आपल्या एक कपडीचा उद्धार करून टाकते हे नेते लोक या एवढ्या सगळ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या एका 2 पिढीचा उद्धार करून टाकते मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली एक ठेकेदारी नाही घेतली लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो म्हणून मी मोदीला मारू शकतो त्याला शिवा देऊ शकतो आणि मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचार म्हणजे प्रामाणिक एक लीडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाटले जे काही वक्तव्य माझ्या नावानं दाखवलं जाते आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की लोक माझ्या सभोवताल गोळा झालेले आहेत सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरू आहे आणि मी त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते आणि त्या गावगुंडाला मी बोलवू शकतो आणि वेळाला तर मारूही शकतो पण तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही हे मी त्या गावगुंड मोदीच्याबद्दल बोललो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याबद्दल नाही बोललो।